महानगर पालिका के जल प्रदाय समिति के अध्यक्ष पिंटू झलके द्वारा पत्र परिषद लेकर 3 साल के कार्यकाल की उपलब्धियां पत्र परिषद के दौरान साझा की है। साथ ही इस दौरान झलके इन्हों ने महापौर, मनपा आयुक्त, साथ ही मनपा के समस्त अधिकारी और कर्मचारियों के आभार व्यक्त किए हैं। जल प्रदाय समिति अध्यक्ष पिंटू झलके द्वारा मनपा में पत्र परिषद का आयोजन किया गया था। इस दौरान झलके ने अपनी 3 साल के कार्यकाल दौरान किए हुए कार्य की जानकारी दी। साथ ही उन्होंने कहा कि कई प्रोजेक्ट शहर में सफलतापूर्वक चलाए गए हैं। गेल्या 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीचा अध्यक्ष म्हणून मी कारभार सांभाळला आणि आता नव्याने स्थायी आपला जलप्रदाय समितीचे अध्यक्ष म्हणून श्री संदीप गवई यांची निवड झाली आहे। ते लवकरच आपला पदभार स्वीकारून आपला जलप्रदाय विभागाचा कारभार सांभाळतील। मात्र गेल्या 3 वर्षात माझ्या कार्यकाळामध्ये मी जे जे जलप्रदाय विभागासाठी काम करू शकलो त्यात प्रामुख्याने 24/7 जे काम होतं त्याच्यात मी ज्यावेळी पदभार स्वीकारला त्यावेळी 10 कमांड एरियामध्ये 24/7 सुरू होतं। आज ते साधारणतः 23 कमांड एरिया 24/7 सुरू झालेले आहे। म्हणजे 13 कमांड एरिया आम्ही 24/7 कन्वर्ट केलेला आहे। या शहरात 665 MLD पाणी पुरवठा मी ज्यावेळी कारभार स्वीकारला त्यावेळी सुरू होता। आज तो 657 MLD पाणी पुरवठा सुरू आहे। मोठ्या प्रमाणात लिकेजेस आणि NRW हे कमी करण्यात काही अंशी बऱ्याच प्रमाणात आम्हाला यश मिळालं आहे। 8 MLD आसपास ते आम्ही रिड्यूस केलेलं आहे। पहिले 336,686 एकूण कंझ्युमर होते, आता ते 375,775 कंझ्युमर झालेले आहे। म्हणजे कंझ्युमरमध्येही वाढ झाली। मी ज्यावेळी चार्ज घेतला त्यावेळी या महानगरपालिकेचं रेव्हेन्यू कलेक्शन 1,32,56,000 रुपये होतं। त्यानंतर आजच्या तारखेत ते 1,40,00,000 आहे। म्हणजे मी हे सांगतोय ते फिगर 31 मार्चचे होते, हे मी 1,40,00,000 सांगतोय ते आजचे फिगर आहे। त्याच्यामुळे कोविडच्या संक्रमणाच्या काळातसुद्धा महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाने महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न करून दिलं। साथ ही 24/7 जल आपूर्ती योजना के तहत कुल 68 कमांड एरिया में 24 घंटे जल आपूर्ति की गई है। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।